नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील आंदर मावळातील फळणे गावातील युवतीने संघर्षावर मात करून PSI परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये 3रा नंबर पटकावलेला आहे। या तरुणीचा इतर तरुणींनी आदर्श घेतला पाहिजे असा तिचा संघर्ष आहे। एक शेतकरी कुटुंबातील तरुणी, आई वडील शेतामध्ये काम करून तिला शिक्षणासाठी मदत करत, तिचे आजोबा श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, घरातल्या मुलांनी मुलींनी काहीतरी प्रशासनात आलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेमधनं पुढे गेले पाहिजे ही सतत इच्छा असणारे बंडोबा मालपुटे यांनी त्यांच्या नातीला प्रोत्साहन दिलं। त्यानंतर तिचं शिक्षण झाल्यानंतर तिनं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे आणि काल जेव्हा MPSC निकाल जाहीर झाला, महाराष्ट्रामधनं 3रा क्रमांकामध्ये ती उत्तीर्ण झाली आणि तिच्या घरामध्ये आनंद उत्सव सुरू झाला। आंदर मावळ म्हणजे 20 वर्षे मागं पाहिलं तर या आंदर मावळामध्ये गवत आणि भात पिकाव्यतिरिक्त काही नसायचं। आज ताकवे बुद्रुक, नाणे, त्याचबरोबर मावळ तालुक्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला आणि इथल्या माणसांना रोजगाराच्या संधी मिळाल्या। पण अशा परिस्थितीमध्ये या मुलींनी महाराष्ट्रामध्ये 3रा क्रमांक मिळवल्याबद्दल मावळ तालुक्यामधून मावळचे आमदार सुनील शेळके असतील, त्याचबरोबर पदाधिकारी असेल, अनेकांच्या शुभेच्छाचा तिच्यावर वर्षाव होतो आहे। जाणून घेऊ तिचा अल्प परिचय। बरं, तुझा अल्प परिचय सांग। नमस्कार, मी श्रुती संजय मालपोटे, राहणार फळणे, तालुका मावळ, जिल्हा पुणे। बर, आता मला सांग तुझं शिक्षण, तू कुठं शाळेपासून महाविद्यालयापर्यंत कुठं कुठं शिक्षण केलं? माझं पहिली ते 4वीपर्यंत शिक्षण गावात, आमच्या गावातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळणे इथे झालं। त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वी न्यू इंग्लिश स्कूल टाकवे बुद्रुक या ठिकाणी झालं। त्यानंतर 12वी माझी कॉमर्समधनं VPS हायस्कूल लोणावळा आणि ग्रॅज्युएशन प्रोफेसर रामकृष्ण मोरे कॉलेज आकुर्डी इथनं झालं। बरं, आता मला सांग की स्पर्धा परीक्षा म्हणलं की मुलं काही दिवस अभ्यास करतात आणि अवघड आहे म्हणून सोडतात, तर तू स्पर्धा परीक्षेचा अभ्यास किती वर्ष केला, कसा केला आणि तुझी दैनंदिनी कशी होती? नाही, सोडतात हेच मुळात माझ्या यशाचं हेच आहे की सातत्य हेच महत्त्वाचं आहे। अभ्यास किती वेळ करता यापेक्षा तुम्ही सातत्याने रोज करताय की नाही ह्यालाच महत्त्व आहे। कोरोना काळात आमच्या परीक्षा खूप दिवस लांबणीवर पडल्या आणि यावेळी फक्त अभ्यास आपला टिकवून ठेवणं हेच महत्त्वाचं होतं आणि हे सातत्यच मला, ह्या सातत्याचाच उपयोग माझ्या यशात झाला आहे। बरं, तुझी दैनंदिनी कशी, की स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणलं तर त्यांची दिनचर्या कशी असते? नाही, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हटले तर थोडाफार वेळ घरी, बाकी पूर्ण वेळ आम्ही लायब्ररीतच असतो आणि लायब्ररी साधारणतः 12-1 तास होतातच लायब्ररीत। बरं, PSI साठी मैदान महत्त्वाचं असतं, तर तू मैदानात कशी प्रॅक्टिस करत होती आणि किती मार्काचं मैदान असायचं तुझं, जे ग्राउंड चाचणी जी असायची? आम्हाला 100 मार्कांचं ग्राउंड होतं, त्यासाठी मी आपलं जे ते हुरसाळे सर म्हणून त्यांचं मला ग्राउंडसाठी मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनीच माझ्याकडनं उत्तमरित्या प्रॅक्टिस करून घेतली। काव्या अकॅडमीचे हुरसाळे सरांनी तुमची प्रॅक्टिस करून घेतली। बरं, आता मला सांग की PSI तू झालेली आहे, उत्तीर्ण झालेली, यानंतर तुला आणखी कुठल्या परीक्षेपर्यंत द्यायची आहे, आणखी तुझं ध्येय काय? हो, यानंतरही माझा राज्यसेवेचा म्हणजे क्लास 1 पोस्ट DYSP किंवा DC वगैरेसाठी अभ्यास चालूच राहणार आहे आणि ते मिळवेपर्यंत अभ्यास सुरूच आहे। बरं, आता मला सांग, स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी असतात, नव्याने काही अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, तर अशा या विद्यार्थ्यांना तू काय मार्गदर्शन करशील, काय सल्ला देशील? पाहताना क्षेत्र अवघड वाटतं, पण मी एकच सांगेल की प्रयत्न केले तर ह्या क्षेत्रात खरंच काही अवघड नाही आहे, त्यामुळे तुम्ही फक्त स्वतःचे पूर्ण 100% द्या, यश तुमच्याकडे आपोआपच येईल। मला सांग की आता तू शेतकरी कुटुंबातील, प्रत्येक वेळेस MPSC करायची म्हणजे की आर्थिक अडचणीशी सामना करावा लागतो, तर तुझ्या घरच्यांनी तुला कसा सपोर्ट केला? तुझे वडील संजय मालपोटे, तुझी आई, तुझे आजोबा यांनी तुला कसा सपोर्ट केला? नाही, आर्थिक अडचणी तर नक्कीच होत्या, पण घरच्यांनी या अडचणीची झळ माझ्यापर्यंत तरी कधी पोचू दिली नाही। वेळच्या वेळी मला जे गोष्टी लागत होत्या त्या मला वेळच्या वेळी नक्की मिळाल्या, म्हणजे त्यासाठी त्यांनी कष्ट केले पण माझ्यापर्यंत झळ कधी झाली नाही त्याचे। आता तू प्रशासनात जाणार आहेत, पोलीस विभागामध्ये असणार आहे, तर भविष्यात तुला कुठलं काम करायला आवडणार आहे, तू महिला अधिकारी म्हणून काय काम करणार आहे? मुळात तर पोलिसांची जी बेसिक कर्तव्य आहेत ती सगळी म्हणजे पूर्णपणे पार पाडण्याचा मी माझ्याकडनं प्रयत्न करीन आणि खास करून मला महिलांसाठी काम करायचं आहे। बर, तर या ठिकाणी
श्रुतीचे आजोबा आहेत श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, त्यांचीही नात आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल तुम्हाला, कसं वाटतंय आता तुमची नात जी आहे ही PSI झालेले, पोलीस उपनिरीक्षक झालेले, काय सांगाल तुम्हाला कसं वाटतं? नाही, मला असं वाटतं की याच्यापेक्षा ती आनंद झाला, परंतु आशिष्टन कलेक्टर व्हायला पाहिजे माझी इच्छा होती. आशिष्टन कलेक्टरची इथपर्यंत माझी इच्छा होती करायला. बरं, तिनं पहिला टप्पा पास झालेले, दुसरा होईल. तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये उपाध्यक्ष आहात, पण तुमची मुलगी झाल्याबद्दल तुम्हाला विद्यार्थ्यांना काय सांगायचे? माझं आमचं म्हणणं असंच आहे, अध्यक्षाचं आमचं म्हणणं असंच आहे की असं पोरांनी शिकव, काही शिकतच नाही पोरांना. आमच्या दोघांची सारखी मागणी असती की पोरं शिकतच नाहीत, फक्त मुली थोडेफार शिकतात. नंतर आपले मावळ तालुक्यातली आम्ही तेवढ्या शाळा चालू केल्यात, लोकांना मार्क्सून काहीतरी व्हावं, ते आईवडिलांची इच्छा असावी की त्यांची पुरी करो या विद्यार्थ्यांनी, की बाबा आम्ही हे होणार, आम्ही कलेक्टर होणार, आम्ही फौजदार होणार, आम्ही म्हणजे अशी त्यांची आमची म्हणणं आहे की मुलांची अशी इच्छा पाहिजे. आपल्या मुलांची इच्छाच नाही काय करण्याची. तर बंडोबा मालपोटे यांचं म्हणणं असं आहे की विद्यार्थ्यांनी काहीतरी करण्याची जिद्द ठेवली पाहिजे. या ठिकाणी श्रुतीचे वडील आहेत संजय मालपोटे, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल नेमकं, तुमची मुलगी पोलीस उपनिरीक्षक झालेली आहे, PSI, आणि राज्यामध्ये मुलीमध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे, तुम्हाला कसं वाटतं? कारण तुम्ही काबाड कष्ट करून जे काही तुमचा पोल्ट्री व्यवसाय आहे, शेती आहे, हे सांभाळून तिच्या शिक्षणाकडे तुम्ही लक्ष देत आहे. गरीब परिस्थितीत चांगलं यश मिळाल्याबद्दल तिचं अभिनंदन, आणि ते मिळवल्याबद्दल आनंद, खूप आनंद होत आहे. तर आईची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे. तुमचं नाव काय आणि काय सांगाल? माझं नाव कल्पना संजय मालपोटे. बरं, श्रुती आज पोलीस उपनिरीक्षक PSI झालेली आहे, त्याबद्दल तुम्ही मानसिक आर्थिक सर्व सपोर्ट केला तिला, एक मुलगी म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष न करता तिला तुम्ही घडवलं, या संदर्भात काय सांगाल? आता या संदर्भात काय सांगणार, खूप आनंद झाला फक्त. तर या फळणे गावामधले काही नागरिक आहेत की त्यांच्या गावची कन्या ही पोलीस उपनिरीक्षक झालेली आहे. या ठिकाणी श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम आसवले आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ की नेमकं या मुलीने जे यश जे प्राप्त केले, काय सांगाल नेमकं, काय वाटतं? नाही, मला तर इतका आनंद झाला आहे की मला काय बरोबर हे सुचत नाही, कारण त्यांचे त्या मुलीचे आजोबा माझ्याबरोबर असल्यामुळं मुलीने जे आज जे काम केलेलं आहे, जे कार्य केलेलं आहे, ते नक्कीच कौतुकास्पद असं आहे. कारण तिने जो आपला एक दर्जा जो एक ठेवून राहणं, एक विद्यार्थ्यांच्या पुढे एक फार मोठा आदर्श निर्माण केलेला आहे. आणि मला दुसरं एक सांगावं असं वाटतं की आज विद्यार्थ्यांनी अशा मुलीचा आदर्श घेतला पाहिजे, की प्रत्येक पालकांची प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की बाबा माझ्या मुलांनी मुलींनी काहीतरी जीवनामध्ये कमवलं पाहिजे, ध्येय काहीतरी बाळगलं पाहिजे, काहीतरी मोठं नावलौकिक कमावलं पाहिजे. परंतु आपली मुलं दुर्दैवाने तिथपर्यंत जात नाही, पण या मुलींना मी जवळून पाहिले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिने जे काम केलेलं ते फार कौतुक करणं माझ्याकडे शब्द अपुरे आहेत. आणि एक दिवस असा आला तिला पुस्तकं नव्हती, आणि दादा मला बोलले का परिस्थिती माझ्याकडे पैसे भरायची एवढी नाही आहे. मग आम्ही काळराम मारपटांना मी बोललो, आणि आमदार सूर्यानंद शेळके यांच्याकडे गेलो, तिला घेतली, आणि तिला त्यांनी काही देणगी घेतली, आणि त्याच्यामध्ये तिने पुस्तके घेतली. तर असा हा संघर्ष आहे, संघर्षामधनं विद्यार्थी पुढे जातात. तर या ठिकाणी SRP नेते आहेत बबनराव ओहाळ. काय सांगाल तुमच्या गावातल्या तरुणींनी तुमचं गाव नाव मोठं केलेलं, काय शुभेच्छा द्या? वास्तविक पाहता कालच फळणे ग्रामस्थांनी संपूर्ण गावानं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये या कन्येचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केलेला होता. त्या सत्कारामध्ये मीच एकट्याने त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना गावाला तर आनंद आज आलेलाच आहे, परंतु फळणेगावचं एक आदर्श व्यक्तिमत्व, एक सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सर्वांना समान न्याय देणारा, कोणाला आजदुजं न करणारा, असे फळणेगावचे आमचे कारभारी बंडोबा मारुती मालपोटे यांची नात व संजय बंडोबा मालपोटे व कल्पना संजय मालपोटे यांची ही कन्या, हिने आई वडिलांचं नातेगोत्याचं नाव उज्ज्वल केलेलंच आहे, परंतु गावाचंही उज्ज्वल केलेलं आहे. आणि वास्तविक पाहता ह्या भागाला
आणि राज्यातून तिसरी क्रमांक येत असताना आज बोलीमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. मी रात्रीच माझ्या भाषणामधून सांगितलेलं आहे. वास्तविक पाहता अशाच मुलींनी याचा आदर्श घ्यावा, सावित्री ज्योतीचा आदर्श घेऊन पुढे चालावं आणि मुलांनाही याचं ज्ञान घेऊन कोणी SP व्हावं कोणी DSP व्हावं अशी मी या भागाच्या वतीनं आणि या कुटुंबाला आणि या कन्येला मनापासून शुभेच्छा देतो आणि तिचा आभार मानतो. तर या ठिकाणी आजी आहेत, त्यांना काही तर म्हणायचे काय सांगाल आजी? ही नात तुमची PSI झाली, कसं वाटतं? अहो आम्हाला खूप आमच्या गावचा आनंद झाला आणि आम्हाला आनंद होतानी खूप असं वाटलं का तिच्या काय गळा पडून पक्क मुख घ्यावा का काय करावा असं कधी घडलं नाही, असं घडून दाखवलं तिने आणि आमचं नाव उज्ज्वल केलं आमच्या गावात. काय नाव तुमचं? मुक्ताबाई दासू कडू. बर, तर या ठिकाणी मुक्ताबाई दासू कडू अशिक्षित आहेत पण नातीनं नाव केल्यानंतर त्यांना एक अभिमान वाटतो, एक आनंद होतोय आणि फळणे गावातल्या या तरुणीला सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी मावळ तालुक्यातनं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. तर या ठिकाणी श्रुती संजय मालपोटे हिचा या ठिकाणी सत्कार होतोय. तर जसा निकाल लागला तसं या ठिकाणी त्यांचा तिचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. तर अभिमानाची गोष्ट आहे की मावळ तालुक्यामध्ये आज मुली मुलं स्पर्धा परीक्षेमधनं पुढे येतात. उपजिल्हा अधिकारी म्हणून शाहूराज मोरे यांची निवड झाली, स्वाती दाबाडे ही उपजिल्हा अधिकारी झाली, त्यानंतर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून सोनल भागूजी खांदवे झालेली आहे आणि आता दिवसेंदिवस मावळ तालुक्यातील विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेकडे जात आहेत आणि स्पर्धा परीक्षेमधनं त्यांचं करिअर घडत आहे. इतर तरुणांना आदर्श निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. आज तिचा या ठिकाणी सत्कार होतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.